काँग्रेसचे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे शेवाळे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार पडल्याचं म्हटलं जात आहे उमेदवारी डावलल्यामुळे शेवाळे नाराज असल्याची चर्चा होती दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याच्या स्थानिक पातळीवरून प्रदेश कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्यानं शेवाळे यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे